अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील मीरा हॉस्पिटल व नवीन आशा हॉस्पिटलमधील अवैध गर्भलिंग तपासणी, नॉर्मल डिलिव्हरी, सीजर व अवैध गर्भपात यांच्या आकडेवारी तसेच हॉस्पिटलमधील सोयीसुविधांची चौकशी करून गुन्हे दाखल करण्याबाबत मनसे तालुकाध्यक्ष अशोक पाटील यांनी तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण मांडले होते। या संदर्भात सदरील हॉस्पिटलमधील डॉक्टरांना विचारणा केली असता मनसे तालुकाध्यक्षांनी केलेले आरोप खोटे असल्याचा खुलासा त्यांनी केला आहे। माझं जय महाराष्ट्र, मी अशोक कृष्ण पाटील, मनसे तालुकाध्यक्ष जामनेर। मी 3 महिन्या अगोदर जामनेर सिव्हिल सर्जन व जिल्हाधिकारी यांना एक निवेदन दिलं होतं की जामनेर तालुक्यामध्ये जे सीझरचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, डिलेवरी म्हणून नॉर्मल डिलेवऱ्या होतच नाही आहे, आणि रालाविषयी जे गर्भपातची संख्या आहे तालुक्यामध्ये जे नॉर्मल डिलेवरी आणि सीझरपेक्षा काही पटीनं जास्त आहे। या संदर्भात सिव्हिल सर्जन असो किंवा वैद्यकीय अधिकारी असतो जामनेरचे, यांनी यावर वचक ठेवावा या दृष्टीनं आपण वारंवार त्यांच्याकडे मागणी केली, मात्र ते सपशेल या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहे। मी कित्येक दिवसापासून त्यांच्याकडे पाठपुरावा करतो आहे की जे गर्भलिंग तपासणी आहे जामनेर तालुक्यामध्ये आणि गर्भपात यांची संख्या कधी बघितली तर ती वैध इतकी आहे तर अवैध स्वरूपात किती असू शकते यावरून आपण अंदाज बांधू शकता। मी हे जे उपोषण जे करतो आहे ते माहितीच्या अधिकाराच्या अनुषंगाने जे माहिती मिळाली आहे त्या आकडेवारींच्या भरोशावर आणि IQ गोष्टी एकाही किंवा जामनेर तालुक्यामध्ये 50-50 हजार रुपयामध्ये एक डिलिव्हरी जाते। या अगोदर पालकांची अवस्था अशी होती की आपल्या मुलीचं लग्न करण्यासाठी त्यांना कर्जबाजारी व्हावं लागत होतं, मात्र आज त्याच पालकांच्या मुलींचे सीझर करण्यासाठी अक्षरशः पालकांना शेती गहाण ठेवावी लागते असे अनेक प्रकार माझ्या कानावर आले। त्या अनुषंगाने त्या पालकांच्या तक्रारीच्या अनुषंगाने आपण जे मीरा हॉस्पिटल आहे आणि आशा हॉस्पिटल आहे यांच्या माहितीच्या अनुसरून त्यांच्या इथं जे गर्भपात झालेले आहे त्यांची आकडेवारी पाहून सण आपण हे सर्रास कत्तलखाने जे ते बंद करण्यात यावं यासाठी आपण आज उपोषण केलेलं आहे। स्थानिक जामनेर शहरामध्ये 4 ते 5 मॅटर्निटी हॉस्पिटल असताना आपण नेमक्या 2 हॉस्पिटल संदर्भात माहितीचा विषय असा आहे की माहितीच्या अधिकारामध्ये माझ्याकडे या 2 हॉस्पिटलांच्या तक्रारी आल्या होत्या, त्या अनुषंगाने आपण माहितीच्या अधिकारात यांची खरंच आकडेवारी घेतली की सत्य परिस्थिती काय आहे आणि त्या परिस्थितीच्या आधारे आपण त्यांची चौकशीची मागणी केली। सिव्हिल सर्जन यांनी आपल्याला आश्वासन दिलं होतं की त्यांची चौकशी करून आपण त्यांच्यावर कारवाई करू, मात्र आजपर्यंत कोणतीही चौकशी झालेली नाही आहे आणि तसा आम्हाला कोणताही अहवाल प्राप्त झालेला नसल्यामुळे आपण त्या विषयाला लावून धरतोय। माहितीच्या अधिकारामध्ये मला ज्या त्यांच्या आकडेवारींच्या संदर्भात जी माहिती मिळाली आहे त्या अनुषंगाने आपण या मागणीला हे करतोय, आणि विशेष म्हणजे ज्या अशा हॉस्पिटलवर मागे काही दिवसा अगोदर काही सीझर झाले होते त्या महिलांचे टाके जे टाचे झाले हे करता सीझर करताना ते भरले जात नाही अशा वारंवार तक्रारी येत असल्यामुळे आपण त्या सीझरचं प्रमाण कमी व्हावं आणि नॉर्मल डिलिव्हरीमध्ये कन्वर्ट कधी करता आले त्या डिलिव्हऱ्या तर पालकांना त्या गोष्टीचा फायदा होईल, किंवा यंत्रणेनं जे महात्मा फुले योजनेमध्ये या अगोदर मोफत सीझर केले जात होते, डिलिव्हऱ्या केल्या जात होत्या, त्या बंद झाल्यामुळे हे प्रमाण जास्त वाढलं आहे म्हणून आपण ती मागणी केली आहे किंवा याच्यामध्ये महात्मा फुले योजनेमध्ये हे पुन्हा सुरू करण्यात यावं। माझा विषय असा फक्त 2 हॉस्पिटलावरच अवलंबून आहे अशातला विषय नाही, मी जे आंदोलन उभं केलं आहे ते तालुक्यात सीझरच्या नावाखाली जी लूट होते ती थांबवण्यासाठीची आहे, आणि जर ते प्रशासनानं यावर तात्काळ दखल नाही घेतली तर मी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लवकरच मनसेतर्फे आंदोलन छेडणार आहे असं मी या अगोदरही पत्रामध्ये नमूद केलेलं आहे। सर, काय सांगाल, आपल्या हॉस्पिटलमध्ये नॉर्मल डिलिव्हरीपेक्षा सिझेरियनचे प्रमाण जास्त असल्याचा आरोप आपल्या हॉस्पिटलवरती करण्यात येत आहे, आणि त्याच अनुषंगाने आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जामनेर तालुका अध्यक्ष अशोक पाटील यांचे लाक्षणिक उपोषण जामनेर तहसीलसमोर चालू आहे, काय सांगाल त्याबद्दल? नमस्कार, मी डॉक्टर आशिष वाघ, मीरा संचालक, मीरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जामनेर येथे प्रॅक्टिस करतो। मी जामनेरमध्ये 2006 प्रॅक्टिस करण्यासाठी आलो, ज्यावेळेस मी जामनेरला
प्रॅक्टिस करण्यासाठी आलो तर त्यावेळेस फक्त एक सोना हॉस्पिटल होतं, जे गायनेकॉलॉजिस्ट होते ते चालवत होते. त्याच्यानंतर मी आलो तेव्हापासून मी आतापर्यंत 17 वर्ष झाले हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करतोय गायनेचे स्त्रीरोगतज्ञ म्हणून. त्यांनी जे अशोक पाटील यांनी जे आरोप लावलेले ते सर्व चुकीचे आरोप आहेत. आमच्या हॉस्पिटलमध्ये पूर्ण तालुक्यातून कॉम्प्लिकेटेड पेशंट येतात. आमचं हे जे हॉस्पिटल आहे हे जामनेरच्या मानाने टर्शरी हॉस्पिटल आहे. जे खेडापाड्यांमधून जे खराब झालेले पेशंट येतात ते आम असतात ते आमच्यापर्यंत येतात, मग आम्ही त्यांची इथे ट्रीटमेंट करतो. जर आम्ही नाही ट्रीटमेंट केली तर त्यांना जळगाव जावं लागतं. असे बरेच जे पेशंट आहेत आमच्याकडे येणारे, जवळजवळ 90% पेशंट हे जळगाव जाणारे पेशंट आम्ही इथेच दुरुस्त करतो. त्यामुळे जेव्हा बाळाच्या जीवाला धोका असतो किंवा आईच्या जीवाला धोका असतो त्यावेळेस सीझर होतं, अन्यथा सर्व नॉर्मल डिलिव्हरीचाच प्रयत्न केला जातो. आणि नॉर्मल होईल हीच आम्ही डिलिव्हरी नॉर्मल होईल हे असेच प्रयत्न करत असतो. तर आधी ह्या माझं एवढंच म्हणणं आहे की याला आपल्या जामनेर तालुक्यामध्ये जामनेर तालुक्याला आणि खूप तज्ज्ञ डॉक्टर कमी आहेत. म्हणजे जसं स्त्रीरोगतज्ञ झाले, फिजिशियन झाले, भूलचे डॉक्टर एकच आहे, त्याच्यानंतर फिजिशियन पण एकच आहे, आम्ही गायनेकॉलॉजिस्ट हे 3-4च आहेत तज्ज्ञ जे आहेत ते 4-5च गायनेकॉलॉजिस्ट आहे. तर आधीच असा जर त्रास होत असेल डॉक्टरांना तर इथे जे असलेले डॉक्टर आहेत हे सुद्धा राहणार नाहीत, किंवा आणि नवीन येणारे डॉक्टरसुद्धा जामनेरला असं कोणी येणार नाही. तर त्यावेळेस म्हणून कृपया करून असा त्रास कोणी देऊ नये अशी माझी विनंती आहे. आता दुसरी गोष्ट, सीझरचं बिल त्यांनी सांगितलं की 50-50 हजार रुपये घेतात. असं काही 50-50, 60-60 हजार रुपये असे सीझरचे बिलं जामनेरमध्ये घेत नाहीत. ज्यामुळे आम्ही खूप कमी खर्चामध्ये इथे सीझर करून देत असतो. हे 50-60 हजार हे जळगावला घेत असतील तिला तेही माहीत नाही आम्हाला, पण आम्ही तिथे घेत नाही. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वैध आणि अवैध गर्भपात. आमच्याकडे MTP सेंटर आहे, आम्ही तज्ज्ञ आहेत, आम्हाला शासनाने आमची डिग्री पाहून आमचं शिक्षण पाहून आम्हाला MTP सेंटर दिलेलं आहे. तर आमच्या MTP सेंटरला च्या माध्यमातून आम्ही जेवढे ज्या कायद्यामध्ये बसणारे जे गर्भपात आहे ते सर्व गर्भपात आम्ही करतो आणि ते रेकॉर्डवरती घेतो. जर आम्ही ते रेकॉर्डवर नाही घेतले तर आम्हाला गव्हर्नमेंट शिक्षा करतं. तर त्याकरता असं वैध गर्भपात तर आमच्याकडे होत असतात, पण अवैध गर्भपात वगैरे असं काही होत नसतात. वैध गर्भपात हे सुद्धा खूप कमी खर्चामध्ये आमच्यामध्ये आमच्याकडे होतात. आणि प्रत्येक महिन्याला आम्ही जे काही पेशंट इथे हाताळतो, समजा डिलिव्हरी असो, त्याच्यानंतर सीझर असो, त्याच्यानंतर गर्भपात असो, हे सगळे जे पेशंट असतात ते आम्हाला आमच्या संबंधित अधिकाऱ्याला कळवावे लागतात. आम्ही दर महिन्याला आमच्या संबंधित अधिकाऱ्याला रिपोर्ट कळवतो आणि ते त्या जर त्यांना काही त्याच्यामध्ये तथ्य आढळलं असतं तर त्यांनी आमच्यावरती तेव्हाच कारवाई केली असती. आणि हे अशोक पाटलांनी जी तक्रार केलेली आहे त्या तक्रारच्या अनुषंगाने सिव्हिल सर्जन साहेबांनी त्यांचा अधिकारी नेमून आमच्या हॉस्पिटलची सगळी तपासणी केली होती, दोघंही हॉस्पिटलची. ते तपासणी करून अहवाल घेऊन गेलेले आहेत आणि अहवाल तसा सिव्हिल हॉस्पिटलच्या सिव्हिल सर्जन साहेबांनी त्यांना कळवला असेल, असेल की नसेल म्हणजे, पण नक्कीच त्यांना अहवाल कळवला गेलेला असेल. मी शेवटी एवढंच सगळं जनतेला विनंती करेल की आपलं सगळ्यात महत्त्वाचं बघा की आपल्याला जळगावला जावं लागतं, ज्या उपचारांसाठी जळगावला जावं लागतं ते उपचार इथे आपल्याला मिळतात. जर समजा एखाद्या बाळा कॉम्प्लिकेटेड आहे, आई कॉम्प्लिकेटेड आहे, जळगाव पोचेपर्यंत त्या बाळाचा मृत्यू होतो, आईचा मृत्यू होतो, त्या इथे सगळे ते पेशंट हाताळले जातात. आत्ता तुमच्याशी बोलता बोलता एक पेशंट बाहेर बसलेला आहे, त्याला रक्तस्राव होतो आहे, मग आता ह्या पेशंटला मी हाताळायचं नाही का, याला मी जळगावला पाठवून देऊ का? जर त्याची सोनोग्राफी नाही केली, त्याचं बाळ कसं आहे ते नाही बघितलं तर तो कसं काय बरा होईल? हेच माझी विनंती आहे, जनतेने याच्याकडे दुर्लक्ष करावं आणि योग्य तो निर्णय घ्यावा. बस मी एवढंच सांगेल की आम्हाला उगाचच त्रास देऊ नका, आम्हाला शांततेत आमचं काम करू द्या आणि जनतेची सेवा करू द्या. तर आपल्या हॉस्पिटलमध्ये सिजेरियनच्या नावाखाली रुग्णांची आर्थिक लूट होत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जामनेर तालुका अध्यक्ष अशोक पाटील यांनी केलं आहे. त्याच अनुषंगाने आज जामनेर तहसीलसमोर त्यांनी लाक्षणिक उपोषण देखील केले. नमस्कार, मी डॉक्टर स्वप्नील वसंत साईतवाल, MS गायनेकॉलॉजी. माझे शिक्षण हे KM मुंबईसारख्या इन्स्टिट्यूटमधून झालेले आहे आणि गेल्या 13-14 वर्षापासून मी जामनेरमध्ये आधी आशा हॉस्पिटल आणि आता न्यू आशा हॉस्पिटल म्हणून इथे प्रॅक्टिस करत आहे. आता सांगण्याचा अर्थ असा की गेल्या 13 वर्षामध्ये कमीत कमी 5-6 हजार बाळंतपणं माझ्याकडून झालेली आहेत आणि इतके बाळंतपणाचा अनुभव पाठीशी असताना लोकांनी गेल्या 13 वर्षामध्ये माझ्यावर त्या पद्धतीचा विश्वास ठेवलेला आहे. आता या महिन्यामध्ये फेब्रुवारीमध्ये देखील
28 दिवसांचा महिना आहे आणि या महिन्यामध्ये माझ्याकडे 71 बाळंतपणं झालेली आहे, त्यापैकी 33 ते 35 डिलिव्हरीज ह्या नॉर्मल झालेल्या आहेत. आता थोड्या वेळापूर्वीच आपले JBN महाराष्ट्राचे प्रतिनिधी ढाकरे साहेब यांनी आमच्या वॉर्डमध्ये आजच झालेली एक हायरिस केसची मुलाखत घेतलेली आहे, ज्याच्यामध्ये पेशंटला 2-3 हॉस्पिटलमध्ये फिरलेले होते ते, त्यांना जुळे बाळ होते आणि त्या पेशंटचा BP वाढत चाललेला होता. अशा परिस्थितीमध्ये त्यांना सीझर सांगून त्यांना जवळपास 1 लाख रुपयाचं एस्टिमेट दिलेलं होतं. त्याच्या अगदी 1/3 याच्यामध्ये आपण ते सिझेरियन एकदम व्यवस्थितरित्या इथं केलेलं आहे. आणि जो काही आरोप अशोक पाटील यांनी लावलेला आहे, तर त्यांच्याबाबत फक्त एक किस्सा सांगू इच्छितो की गेल्या महिन्यामध्ये त्यांनी 2 पेशंटच्या बिले कमी करण्यासाठी मला फोन केले होते, म्हणजे माझ्या कंपाऊंडरला. त्या पेशंटचे बिल अराउंड 25 ते 30 हजार रुपये होते आणि तरी त्यांची अपेक्षा होती की त्यात कमी करावे. त्यामुळे ते मीडियावर जे सांगतायत की 50 हजार रुपये बिल आकारलं जातं, तर ही गोष्ट चुकीची आहे. कारण स्वतः त्यांनी त्यासाठी मला फोन केलेला होता बिल कमी करण्यासाठी आणि मला माहीत होतं की सध्या आमच्या हॉस्पिटलविरुद्ध त्यांनी जे काय उपोषण वगैरे जे काय चालवलेलं आहे, तरीसुद्धा मी त्या पेशंटला व्यवस्थित बिलामध्ये कन्सेशन देऊन दिलं. पेशंटचा जो आहे गेल्या 13 वर्षापासून आमच्यावर विश्वास आहे, तो काही एका रात्रीमध्ये तयार झालेला नाही. त्यामुळे जर अशी त्यांच्या म्हणण्यानुसार जर आम्ही नॉर्मल डिलिव्हऱ्या करतच नसतो किंवा पेशंटची सिझरियनमध्ये लूटमार करत असतो, तर कदाचित आज आमची ही जी बिल्डिंग उभी आहे किंवा ज्या आम्ही 60-70 डिलिव्हऱ्या दर महिन्याला करतो आहे, तर लोक दवाखान्याची पायरी चढायला घाबरलेच असते. आम्हाला इथे गायनेकोलॉजिस्टमध्ये असं आहे की तुम्हाला जे काही करताय त्याची नोंदणी आणि त्याचं मंथली रिपोर्टिंग करावं लागतं, मग तो वैद्यकीय गर्भपात असो, कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया असो, नॉर्मल डिलिव्हरी असो, सिझेरियन असो, या कोणत्याही प्रकारची माहिती आम्हाला दर महिन्याला सिव्हिल हॉस्पिटलला ग्रामीण रुग्णालयात थ्रू पाठवावी लागते. आणि याचे क्वार्टरली इन्स्पेक्शन असते, दर 3 महिन्याला आमच्याकडे संबंधित अधिकारी येऊन सर्व रेकॉर्ड चेक करत असतात. आता मागेच तुम्हाला माहीत असेल की बीडमध्ये गर्भ पिशवी म्हणजे हिस्टेक्टॉमीचे जे काय मागे प्रकरण झालेले होते त्यानिमित्त हिस्टेक्टॉमीच्या इन्क्वायऱ्या लागलेल्या होत्या. गव्हर्नमेंटही आपल्या ज्या शासकीय संस्था आहेत त्यामध्ये सुद्धा गायनेकोलॉजिस्ट हे कार्यरत असतात. आणि या कार्यरत असताना एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये जर काही अशी घटना घडत असली किंवा एखादी गोष्ट जर समजा कायदेबाह्य घडत असली, तर तिथले अधिकारी क्वार्टरली रिपोर्टिंगमध्ये ते कुठे ना कुठेतरी पकडतात. आणि अशा गोष्टी घट झालेल्या आहे. म्हणजे बीडच्या उदाहरण याच्यासाठी देतो हिस्टेक्टॉमीचं, की जर समजा फक्त एखादी संस्था फक्त सिझेरियनच करत असेल, तर त्यांची ही इन्क्वायरी जी असते ही इन्क्वायरी याआधी कधीतरी 13 वर्षात कितीतरी वेळा लागून गेली असती, बरोबर आहे. तर अशी इन्क्वायरी आजपर्यंत लागलेली नाही किंवा इथल्या अधिकाऱ्यांनी जी काय चौकशी केली होती अशोक पाटील यांच्या मागणीनुसार, तर माझ्या मते ते अहवाल सिव्हिल हॉस्पिटलला पाठवलेले आहे आणि त्यामध्ये काही विशेष असं आढळून आलं नाही. कारण हे ज्या इन्स्टिट्यूट आहे ज्यांच्यावर त्यांनी आरोप केलेले या कायद्याप्रमाणे चालू आहे, यामध्ये कुठल्याही प्रकारची जी गोष्ट ही कायदेबाह्य घडत नाही. आणि लोकांचाही याच्यावर विश्वास आहे आणि गेल्या 13 वर्षापासून आम्ही इथे प्रॅक्टिस करतो आहे, त्याच्यामुळे शासनालाही आम्ही माता मृत्यू किंवा अर्भक मृत्यू कमी करण्याचा जो मोटो आहे गव्हर्नमेंटचा, की माता मृत्यू दर आणि अर्भक मृत्यू दर हा कमी झाला पाहिजे, यामध्ये आमचा खचितच मोलाचा वाटा आहे. कारण आम्ही जर 50 ते 60 डिलिव्हरीज महिन्याला करत असू, इतके पेशंट जर आम्ही हाताळत असू, खचितच आमचा अनुभवही तेवढा वाढलेला असेल आणि लोकांचा विश्वासही आमच्यावर त्या पद्धतीने आहे. त्यामुळे हे जे त्यांनी उपोषण किंवा आंदोलन केलेलं आहे याच्याने असा फारसा लोकांच्या प्रतिमेला तडा जाईल असं मला वाटत नाही. कारण 13 वर्षापासून लोकांनी आमच्यावर विश्वास टाकलेला आहे आणि आम्ही त्या पद्धतीने आम्ही काम करत राहणार. क्षणिक मनामध्ये वाईट वाटतं या गोष्टीचं की लोकांची या गोष्टींमुळे दिशाभूल होत आहे आणि ती होऊ नये किंवा या लोकांनी ती टाळावी. कारण तुम्ही एखाद्या पक्षाचं नाव घेऊन पुढे चालताय, तर त्या पक्षाची जी प्रतिमा आहे ती सुद्धा या अशा गोष्टींमुळे मलिन होते. आणि थोड्या दिवसापूर्वी 14 जानेवारीला माझा वाढदिवस होता, त्यावेळी आमचेच मित्र डॉक्टर प्रशांत पाटील सिद्धिविनायक हॉस्पिटल जे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, कार्यकारी तालुका अध्यक्ष डॉक्टर सेलचे अध्यक्ष आहेत, त्यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टवर टाकलेलं होतं की जामनेरमध्ये सर्वात कमी दरामध्ये
आणि व्यवस्थितरित्या ट्रीटमेंट देणारे डॉक्टर म्हणून न्यू आशा हॉस्पिटलचे माझे मित्र यांना मी वाढदिवसाची शुभेच्छा देतोय. कदाचित ती पोस्ट अजूनही त्यांच्या फेसबुक पोस्टवर आहे आणि मी ती आपले JBN महाराष्ट्राचे प्रतिनिधी यांनाही ती पोस्ट दाखवली. तसेच आजही त्यांनी हॉस्पिटलमध्ये आमच्या जे काय फेब्रुवारी महिन्याचे रेकॉर्ड आहे तेही मी त्यांना उघडून दाखवले. त्यामध्ये त्यांनी बघितलं की जवळपास 35 स्वाभाविक प्रसूती झालेल्या आहेत आणि त्यामुळे हे जे म्हणतात की आम्ही येतो आणि फक्त सिझरचेच पेशंट दिसतात तर ते साहजिक आहे की नॉर्मल डिलिव्हरीचे पेशंट जे असतात ते दवाखान्यामध्ये काही असे 2-3 दिवस ॲडमिट नसतात. आणि खोटी माहिती आम्ही काही नमूद करू शकत नाही कारण ही जी जनगणना आहे याच्यामध्ये काही फेरफार करता येत नाही. जी प्रसूती आमच्याकडे झालेली आहे त्या प्रसूतीचीच नोंद आम्ही करणार आहोत आणि तीच आम्ही नगरपालिकेमध्ये नोंद करणार आहोत. त्यामुळे असे फेक आकडे वगैरे हे आजपर्यंत तर कधी करायची द्यायची गरज पडली नाही. नगरपालिकेमध्ये आमच्या कडून प्रसूती झालेल्या सर्व महिलांच्या पत्त्यासहित माहिती आहे. अशोक पाटलांनी तेथे जावे, दर महिन्याला जे काय आम्ही नगरपालिकेचे फॉर्म भरतो ते त्यांनी चेक करावे, त्याची शहानिशा करावी आणि मगच असे अपेक्षार्य विधानं की इथे नॉर्मल होत नाही, इथे फक्त सिझरच केलं जाते आणि पक्षाच्या तुम्हाला एखाद्या पक्षाचं तुम्हाला प्रमुख केलं जातं तेव्हा अशा पद्धतीने हे उद्गार अभ्यास न करता काढणं हे मला जरा चुकीचे वाटते. तर त्यांनी तो शहानिशा व्यवस्थित करावा आणि त्या पद्धतीने त्यांनी मग त्यांची कारवाई करावी. आम्ही त्यांना सर्वतोपरी सहकार्य करू, त्यात काही वाद नाही. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.